की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे। हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा भगवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भगवा आहे। प्रभु श्री रामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत। चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो। आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवाची प्रथा असते ना, त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो। हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे, पण आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभु श्रीरामचंद्र कसे पावतील, हा महत्वाचा सवाल आहे। काल रोहिणीताई बोलत असताना रोहिणीताईंनी अनेक तुम्हाला आव्हानं केली, पण केवळ तुम्ही या देवानं तुम्हाला सगळ्यात मोठं वरदान दिलंय माता भगिनींनो। मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही गोष्टींचा संगम हा केवळ माता भगिनींमध्ये असतो आणि याचा महाराष्ट्राला फार मोठा इतिहास आहे। मातृत्व असावं तर राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांसारखं असावं, ज्या आईनं केवळ मुलगा वाढवला नाही तर त्या मुलाला सांगितलं तत्वांसाठी लढायला तयार राहा। हे मातृत्व तुमच्यात असलं पाहिजे। जे कर्तृत्व असावं ते क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांसारखं असावं आणि जे नेतृत्व असावं ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांसारखं असावं। कारण माझी माता माऊली वाटली तर भाऊक हरणीसारखी वाटते, पण जेव्हा कुटुंबावर येताना दरडेताई तेव्हा चवताळलेल्या वाघिणीसारखी असते। ती जेव्हा शांत असते तेव्हा लक्ष्मी असते आणि जेव्हा भडकते तेव्हा ती दुर्गा होते। हे दुर्गेचं रूप तुम्हाला आता धारण करावं लागेल। मगाशी तुम्ही वैयक्तिक विषयी बोललात, मला अनेक पत्रकारांनी विचारलं काय नेमकं, आमचे अशोक बापू साक्षीदार आहेत, काही मोठ्या नेत्यांनी वक्तव्य केल्यानंतर भुसारा साहेब मी मतदारसंघात फिरत होतो आणि मतदारसंघात फिरत असताना एका लग्न सोहळ्यात एक माता माऊली भेटली, शेतात राबून खरभरीत झालेल्या हाताने चेहऱ्यावरून हात फिरवला, आलाबाला घेतली, मिठी मारली आणि मला म्हणली राजा तू लढ मी हाय सांग तिला। सर्वसामान्य घरातला मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला कार्यकर्ता आहे, पण जेव्हा माता माऊल्यांचा आशीर्वाद असतो ना, समोर कुठलंही आव्हान आलं तरी त्याला घाबरायची गरज नसते। आणि हे माझ्या महिला भगिनींनी, संघटनेतल्या सगळ्या महिला भगिनींनी ही गोष्ट महाराष्ट्रातल्या प्रत्येक माता माऊलीपर्यंत पोहोचवली पाहिजे। उंबरठ्याच्या आत असणाऱ्या माझ्या माता माऊलींना उंबरठ्याच्या बाहेर कर्तृत्वाची भरारी घेण्यासाठी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुल्यांनी जसं बळ दिलं, त्या पद्धतीनं त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षणाच्या दृष्टिकोनातून, संरक्षण दलाच्या दृष्टिकोनातून जर बळ देणारं कोणी नेतृत्व असेल तर ते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आहेत। आणि आता हे जे बळ दिलं त्याच्या कृतज्ञतेतून उत्तराई होण्याची वेळ आली आहे। हा संदेश माझ्या प्रत्येक माता भगिनीपर्यंत गेला पाहिजे। मग असे आवटे सर ताईंविषयी बोलले, पण संसदेत काम करत असताना अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मातृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तिन्हीचा मिलाफ जेव्हा आमची हक्काची ताई संसदेत उभी राहते ना, तेव्हा हा मिलाफ बघतो। आणि केवळ तो संसदीय कामगिरी पुरता नाही, आज तुमच्याकडे आपल्याकडे एक असं नेतृत्व आहे। कारण आता अनेक लग्नाचा सगळ्यांचा सीझन सुरू आहे ना, अनेक लग्न आपण अटेंड करतो। पहाडासारखा जरी बाप असला तरी सुद्धा लेकीची पाठवणी करताना बापाच्या डोळ्यात पाणी आलेलं आपण बघतो। आणि त्याच पद्धतीनं माझ्या बापावर जर संकट आलं तर पदर खोचून रणरागिणीचा अवतार घेणारी लेख सुद्धा आपण बघतो। त्या लेकीचं प्रतिनिधित्व जेव्हा जेव्हा वडिलांवर संकट येईल तेव्हा तेव्हा मी ठामपणे उभी आहे। हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक लेकीला विश्वास जर कोणाकडून मिळत असेल तर तो आदरणीय सुप्रियाताईंकडून मिळतोय। मला आल्यानंतर विचारलं साहेब की आज भगवा कुर्ता घालून का आलाय, मला खरंच कळत नाही। म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला भगव्या रंगाचा कुर्ता घालून आलो तर विचारणाऱ्याच्या पोटात नेमकं काय दुखलं मला कळलं नाही। पण त्याला प्रामाणिकपणे हेच सांगू इच्छितो की हा भगवा कुणाची मक्तेदारी नाही, हा छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा आहे। हा बौद्ध भिकूंच्या चिवराचा भगवा आहे आणि हा माझ्या देशाच्या तिरंग्यातला भगवा आहे।
आणि जेव्हा भगव्याचा विषय निघाला तेव्हा स्वाभाविक अनेक ठिकाणी चर्चा सुरू आहे, राम मंदिराची चर्चा सुरू आहे, राम मंदिराची चर्चा सुरू झाल्यानंतर अनेक जण त्याविषयी अनेक विधानं करतात आणि काही राजकीय पक्ष तर ही आमची मक्तेदारी असं म्हणतात. त्यांना प्रामाणिकपणे सांगू इच्छितो, प्रभू श्रीरामचंद्र जेवढे तुमचे आहेत त्यापेक्षा जास्त आमचे आहेत. चार खांद्यावर जाताना आम्ही सुद्धा जय राम श्रीराम जय जय रामच म्हणतो. आणि दशक्रियेला जेव्हा कावळा शिवाची प्रथा असते ना, त्याला सुद्धा रामाचा उशापच कारणीभूत असतो. हे जेवढा श्रीराम तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. पण आम्हाला जे प्रभू श्रीरामचंद्र शिकवलेत, आमच्या मंदिरामध्ये प्रभू श्रीरामचंद्र जे आहेत, हे आमच्या मंदिरात असलेले प्रभू श्रीरामचंद्र धनुष्यबाण ताणलेले नाहीत, ते आशीर्वादाचा हात उंचावलेले कुटुंब वत्सल सीतामाई लक्ष्मण आणि हनुमंतराया बरोबर असलेले प्रभू श्रीरामचंद्र आहेत. आम्ही माणसाला माणूस भेटला की राम राम म्हणतो, राम राम म्हटल्याने माणूस जोडला जातो, राम राम म्हणून माणूस जोडणारा देश आम्हाला हवाय. आणि म्हणून प्रभू श्रीरामचंद्रांविषयी जेव्हा शिकवलं जातं आपल्याला देशमुख साहेब, तेव्हा काय शिकवलं जातं? एक वचनी, एक बाणी, एक पत्नी. तिसऱ्या विषयावर मी बोलणार नाही. खाजगीतल्या गोष्टी जाहीरपणे बोलू नयेत असा एक संकेत आहे, तेवढा आपण पाळू. पण एक बाणी एक वचनी हा जो आहे, म्हणजे प्रभू श्रीरामचंद्रांची आराधना करायची, प्रभू श्रीरामचंद्रांचं उदो उदो करायचा. प्रभू श्रीरामचंद्र उभ्या हिंदुस्थानचे दैवत आहेत, पण प्रभू श्रीरामचंद्र एक वचनी होते. आधी वचन द्यायचं आणि नंतर चुनावी जुमला था असं म्हणणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? आमच्या प्रभू श्रीरामचंद्रांनी लंकेला जाऊन सीतामाईला सोडवून आणलं. स्त्री सीलाचं रक्षण करणारे प्रभू श्रीरामचंद्र होते. आमच्या महिला कुस्तीपटूंवर दिल्लीमध्ये काय परिस्थिती ओढवली ती पाहिली. आमच्या महिला कुस्तीपटूंना जर अश्रुपूर्ण नयनांनी कुस्तीलाच रामराम ठोकावा लागत असेल, तर असं महिलांचं शोषण करणाऱ्यांना आश्रय देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? मग शावटे सरांनी सांगितलं प्रभू श्रीरामचंद्रांनी वनवास पत्करला. हा वनवास पत्करला तो पित्याचं वचन पूर्ण करण्यासाठी पत्करला. आपल्या पितृतुल्य गुरुला दगा देऊन वनवासात जाण्याचा सल्ला देणाऱ्यांना प्रभू श्रीरामचंद्र कसे पावतील? हा महत्वाचा सवाल आहे. पाटील साहेब, मी नारायणगावचा, नारायणगाव आमची तमाशा पंढरी, महाराष्ट्राची लोकसंस्कृती. त्या दिवशी आमचे एक तात आहेत नारायणगावला, वग लिहितात भन्नाट. या बातम्या यायला लागल्या, बातम्या यायला लागल्यानंतर ते आपले लिहित होते. मी भेटायला गेलो, रामराम झाला. रामराम झाल्यानंतर म्हटले हे जे काय राजकारणाचं रामायण चाललंय ना, त्यांनी पेपर आपटला. म्हटलं तात्या जरा वग लिहिताना चूक झाली. काय? म्हटलं राजकारणाचं महाभारत चाललंय, रामायण कुठं? म्हणणारे गप, तुला कळत नाही रामायण चाललंय. म्हटलं तात्या आता कसं चाललंय रामायण तुम्ही सांगा. ते म्हणले मला सांग सीता हरण झालं कुठं? म्हटलं जे वाचलंय ते दंडकारण्यात झालं. दंडकारण्य म्हणजे कुठं? म्हटलं महाराष्ट्रात झालं. म्हणजे हा महाराष्ट्रात झालं. म्हटलं आता खुलून सांगा. म्हटलं जेव्हा सीतामाईचं हरण झालं त्यावेळी कांचन मृग होता, कांचन मृगाच्या पाठी राम धावायला लागला,